गुड मॉर्निंग साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर साई सौम्यची शाळेला जायची तयारी चालू झाली आहे. आज माझीही लवकर आंघोळ झाली आहे. तर परीची पण तयारी चालू आहे, मेकअप चालू आहे, साईचं झालंय मेकअप. तर ना आज ना आमच्या तुम्हाला मी म्हटलं होतं ना चैत्र महिन्यात आमच्या देवाची खूप मोठी यात्रा असते. तर खरी सुरुवात आजपासून म्हणजे देवाला तेल लागणे यापासून होते. देवाला तेल लागणे म्हणजे ना देवाचा घट बसतो. या काळात दाढी कटिंग वगैरे किंवा मटण अंडी वगैरे खायचं नसतं. 10 दिवस देवाचे घट बसतात व त्यानंतर अष्टमी म्हणून असते. परत अष्टमीचा नैवेद्य असतो, परत पालखी असते, परत यात्रेची सांगता असते. तर आज ना आम्ही यात्रेची साफसफाई तर चालूच आहे. तर आज ना किचनचा पसारा पूर्ण काढणार आहे. तर ना आज दिवसभर ह्यातच जाणार आहे माझा. तर कटिंग करायचं नसतं ह्या दरम्यान म्हणून काल साई सौम्याची पण कटिंग करून घेतले. तर तुम्हाला दाखवते त्यांचा लुक. नेहमीप्रमाणे खूप छान सूर्य उगवला आहे. तर हा आमचा सकाळचा व्ह्यू. तर ना सई सौम्या दोघी पण तयार झाले शाळेला जाण्यासाठी. बघा थेट किरण सईच्या डोक्यावरच पडत आहेत केसांवरती. ती म्हटली की आई आज तेल नको लावू, जर थोडस केसांचं लुक छान दिसतोय कटिंग केल्यामुळं. तर म्हटलं घरी आल्यावरच त्यांना दोघींना तेल लावून घ्यावं. तर ना सईची केस असं कापलेत. तर माझी जावेचंच पार्लर असल्यामुळे ना माझी जावच कटिंग करते दोघांची नेहमी लहानपणापासून. तर सईचा लुक असा आहे. हे चेहऱ्यावरती केस, डोळ्यावरती वगैरे केस येऊ नये म्हणून ना लहान मुलांना डोळ्यात जाऊ नये, उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून ना माझ्या जावेने समोरचे पण केस कट केले. त्यामुळे ह्यांना अजिबात त्रास होणार नाही. तर परीची अशी कटिंग केली आहे. परीने ना नेहमीप्रमाणे झेंडी बांधून घेतली की आई मला गरम होते. तिचं पण सेम सई सारखंच कट आहे. तर बघा ना पाठीमागे किती छान सेप आला हिच्या केसाचा. किरण थेट आमच्या अंगावरच पडत आहेत सकाळचे. तर परीचं असलो. तर आमच्यात ना फळांची झाडे भरपूर असल्यामुळे ना पक्ष्यांचा कलकलट बघा कसं आहे. अगदी नॅचरल लुक आहे का नाही. तर झाडांच्या मध्ये पक्षी त्यामुळे दिसणार नाहीत. काय पक्षी चिकू फोडतायत, काय पक्षी रामफळ फोडतात. एकतर पक्षी ना काल आमचं ना पपईच फोडली पूर्ण. असू दे खाऊ दे उन्हाळ्यातना तरी खाण्यासाठी काय आहे. तर सईपरी पाणी पण ठेवतात पक्ष्यासाठी. ही चांगलीच गोष्ट आहे. तर ना आज ना भांडी घासायची आहेत किचनमधले म्हणून ना मी आज खूप लवकर उठले सकाळी. तर माझ्या ना पूर्ण स्वयंपाक पण झाला. आता मला देवपूजा करून घ्यायची. तर आता देवपूजा करते, सही परीला पाठवते. आज ना त्यांच्या डब्यात ना मी जवसाची चटणी आणि चपाती दिले. तर म्हटलं असंही चपाती झाली आहे तर त्यांना चपाती द्यावी. रोज काहीतरी काय पोहे उपीट कुठे शेंगदाण्याचा लाडू नेतात. तर आज विचार केला की चपाती द्यावी. तर मी तुम्हाला दाखवते माझा पसारा काढलेला. तर ना ह्याच्यावरती पूर्ण डबे असतात माझे. तर पूर्ण डबे मी खाली काढून घेतले. आता परत पडताही काढणार धुण्यासाठी. तर इथले थोडेसे भांडे काढून घेतले मी. परत वरचे काढलेले सगळे डबे. परत इथलं काय काय जे मला साहित्य लागत नाही ते सर्व बाहेर काढून घेतलंय मी. आणखीन देवपूजा बाकी. आता देवपूजा करून घेणार मी आधी. तर ना इतके भांडे मी आणून ठेवले. तर बाकीचे भांडे आता आणणार परत सर्व काम झाल्यानंतर. तर रात्रीचा शिळा भात आम्ही बिलकुल टाकून देत नाही. तर त्याचा आम्ही तवा पुलाव करून नाश्त्यासाठी म्हणून मी यूज करणार आहे. आता मी आणि आई खाणार. तर इथं माझा पांढरा भात झालाय. तर इथं शेगडीवरती शिजते वांग्याची भाजी. आतूनच तडका आणून मी बाहेर ठेवलाय. तर झाला माझा पूर्ण स्वयंपाक. साधी सौम्या एकदाची शाळेला झाली त्यांची शाळा. आता 5 ते 6 दिवसच राहिलेत. मध्ये मध्ये खूप सुट्ट्या आलेत. तर आता दंगा कालवा आता रोजच बघायला भेटणार आहे. तर इकडे सई पण तयार होऊन बाहेर आलेली आहे. त्या दोघं पण ह्यांच्या गाडीवर जातील. हे मळ्याला जाताना दोघांनाही गावात सोडतील गाडीजवळ. तर चला टाटा. तर सकाळचे वाजले 6:45. आईंचं आमचं चाललं कीर्तन बघणं. चालू दे त्यांचं कीर्तन. तर मला करायची देवपूजा. किती छान वाटतात ना घरचेच फुलं आहेत. मला जास्वंदाची फुलं आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत, परत स्वस्तिकची फुलं आहेत. कागदी फुलं आहेत पण देवाला काय चालत नाही. पण शिवसाठी खूप छान आहेत. आबुली आहे. तर ठीक आहे, बोलते नंतर तुमच्याशी. जाऊ दे ह्यांना शाळेला. बाय.
जेव्हा ना भांडे घासताना आपले किचनचे ना जेव्हा नवीन साबण काढतो तेव्हाच खरंच भांडे घासल्यासारखं होतं ना, असं प्रत्येकालाच होत असणार आहे. तर मी घासून देते, आई आमच्या धुत आहेत. खरंच आईंची मला खूप मदत होते. तर ना इतकी भांडे घासलोय आम्ही सध्या, तर ह्याच्याखाली खूप वाट्या तांबे वगैरे आहेत. आई म्हणतात की आपल्याकडे 5-6 जाळं असल्यामुळं कशाला पालतं घालायला, डायरेक्ट उन्हाने ना वाळून जाईल उतरून हाय असं नेतात. तर इतकी भांडे घासायचे तर अजून शूट करायला कोणी नाही आहे म्हणून मी ना मी स्वतः उठून करायला लागले. अपडेट तर द्यायलाच पाहिजे. तर डब्यातलं जे रिकामं केलेलं साहित्य आहे ना, तर ऊन भरपूर असणार आहे दिवसभर, तर चलतात हेच पूर्ण आम्ही वाळवून घेणार. हे डबे अजून खाली करायचे, हे सर्व काय काय खाली करायचं, तर हे सर्व पण खाली करून घेऊ. उदाचे पापड, परत हा लेंटरवरचा पडदाही काढून घेतला, हे पण दुपारी मी धुवून घेणार. इतका पसारा खाली झालाय आता. तर बऱ्यापैकी निघाले, तर राहिलेले साहित्य परत न्यायचं. बाहेरचं पसारा थोडंसं कमी होऊ दे, परत ह्या कपाटातलं सर्व साहित्य काढायचं आहे. आधी बाहेरचं ऊन यायच्या अगोदर ना पूर्ण आवरून घेते. थोडंसं ऊन आलंयच तिथे, त्यामुळे ना आधी आवरून घेते मग बोलते तुमच्याशी. तर ना आतापर्यंत एवढी भांडी भरणी वगैरे झालेत. तर ह्या आम्ही विचार केला की उन्हात कितीतरी भांडे वाळून जातेले, कशालाही पालतं घालायला. माझ्याकडे भांड्याची जाळ्या एक्स्ट्रा आहेत म्हणून ना 3-4 जाळ्या मी असं फुल्ल भरून ठेवले. तर आईंची मला थोडीशी मदत चालले, तर मोकळं केले जे डबे आहेत ना ते पूर्ण वाळवायचं काम आई करत आहेत. तर मला ना भांडे बाहेर आणायचे असतात, परत घासायचे असतात, त्यामुळे माझा खूप हेलपाटा होतो म्हणून आईंची तेवढीशी मला मदत. सकाळी भांड्याची लवकर सुरुवात केल्यामुळे ना 8:30-9 वाजताच भांडे घासून झाली. तर म्हणलं जरा चेहऱ्याकडे लक्ष द्यावं, तर पूर्ण चेहऱ्याला मी कोरपड लावले आता, का तर काळे काळे डाग आहेत ना त्यामुळे कोरपड लावले. तर आता हे मळ्यात ना आले, तर आम्हाला पण आले कंटाळा, आता ठेवणार चहा. तर तुम्हाला दाखवते माझी रिकामी खोली. तर हे पूर्ण आता मला साफ करून घ्यायचंय, पूर्ण घासून पुसून. हा पोटमाळावरती काय काही सामान आहे ते पण सगळं काढायचं आहे. तर ह्या कप्प्यातलं पण सामान काढणं चालू आहे. ह्यातल्या सगळ्या भरण्या काढून घेतले, हे सर्व पुसायचे पूर्ण घासून पुसून काढणार. हे किचन पूर्ण वरून घासून पुसून जाळ्या वगैरे पूर्ण काढून घेणार. ह्यातलं पण सर्व साहित्य काढून घेतलंय मी. ह्यातलं पण फक्त तुपाचे भांडे राहिलेत, परत ह्यातले पण फक्त जे न लागायचे कप आहेत ते येत. तर फायनली आमची भांडी झाले. आता खरी कसरत आत नेणं आणि आतलं सर्व साफसफाई करून घेणं ही कसरत आहे आता खरी. चला आता चहा प्यायल्यानंतर सईपरी आल्यानंतरच बोलते तुमच्याशी. सईपरी पण आल्या बरोबर 11 वाजता. आता ह्यांची लुडबुड चालणार बरं का, कुठल्या डब्यातनं काय निघालंय काय नाही, कशात खाऊ होतं कशात नाही, आता चालणार ह्यांची लुडबुड. या किचनच्या साफसफाईमध्ये ना एक अर्जंट गिरायक आलंय ब्लाऊजचं. तर ना आता बाहेर इतकं ऊन पडलं ना अजिबात भांड्यांना हात लावू देणार, त्यामुळे मग आता रिकामं बसण्यापेक्षा म्हटलं मागून ठेवा गिरायकाचं. तर तुम्हाला दाखवते बाहेर किती ऊन आहे. इकडे ना परिचय एका फ्रेंडचं ना आज बर्थडे आहे. तर ती राहते आमच्या मळ्याच्या इकडे, तर खूप लांब तिचं घर आहे. पण परिचय हट्ट असा आहे की आज तिच्या बर्थडेला बाबाने न्यावं. तर मी म्हटलं काहीतरी गिफ्ट देऊया, गिफ्ट तर देच म्हणते. तर ती तिच्या हाताने ना स्वतःने गिफ्ट बनवले मला म्हणते, दाखवत नाही का तर तिची पॅकिंग चाले. तर बघा ना एवढेसे छोटेसे मुले आहेत पण गिफ्ट द्यायचं कसं कळतंय. तर तिकडं माझा राडा कंटिन्यू चालू आहे. तर बनव बनव. तर ना इतका सगळा पसारा असंच ठेवून ना मी एक अर्जंट गिरेक आले. तर इतकं ऊन आहे ना बाहेर, हात जरी लावलं तर इतकं पोळा लागलं ना अक्षरशः, असं पातेलं किंवा ताट वगैरे गरम केल्यासारखं. त्यामुळं ना आम्ही विचार केला की एवढ्या उन्हात गडबड करण्यापेक्षा 4-5 वाजता भरावं. तोपर्यंत विचार केला की असंच बसण्यापेक्षा उद्याचं काम आजच करावं, तर ब्लाऊज तर कटिंग करावं. तर बघा ना गडबडात गडबड. तर ना इथं ह्यांची मस्ती चालूय. तर मी पण कामाची विरंगुळ्यातून चला म्हणजे जरा टाइमपास तेवढाच कंठाळा जातो. तर माझा किती पसारा दाखवते आणखीन मी तुम्हाला चालू दे तुमचं. तर ना विचार केला ब्लाऊज कापून झाला आता, तर पूर्ण आता उभा राहून मी क्लीन करून घेतले.
गुढीपाडव्याला स्वच्छ केल्यामुळे इतकं मला त्रास झाला नाही ह्या स्टाईलचा. वा किती क्लिअर निघालंय. आता गॅस धुऊन झालाय. आता वायपरनं पाणी काढायचं राहिलंय तर सहीपरी काय करतात बघ म्हणून घेतला हातात कॅमेरा. एकदाच झालं क्लिनिंग. तर हे डबे आणि हे ना या पातेल्याखाली पातेले भरपूर असे पातेले ते हे आपण पातेल्याखाली पातेले तर लावले ना भांडे तर थोडे दिसतात. घासाला काढलं ना खूप. तर ह्या लेंटरला ना पडदे लावून घ्यायचे. तर हा सगळ्यात आवडती जागा माझी सैल माझी. तर किचनचा ओठा पण पूर्ण स्वच्छ धुवून घेतलंय. त्यांच्यासाठी ठेवलाय चहा. सर्व काम झाल्यानंतर ना आधी मी सकाळची साडी वगैरे चेंज केली कारण की खूप धुरळा लागलेला होता. माझ्या चेहऱ्यावरनच कळ की मला किती कंटाळा आला असेल. तर सकाळी वेगळाच लुक होता घराचा. तर आता दिसायला छान दिसतं पण त्यामागं कष्ट किती असतात. त्यात दुपारी ऊन पण खूप होतं म्हणून स्वयंपाक मी एकदम साधं सिम्पल करणार आहे. तर ह्या कुकरमध्ये ना फक्त मी हळद आणि डाळ टाकून शिजवली. आता ह्याची वाफ गेली ना मी फक्त डाळ खिचडी लावून घेईन. का मी आधी डाळ आधी शिजवून घेते तर लगेच डाळ त्या भाताबरोबर मिक्स होऊन जाईल. कडकपणा त्या डाळीला येणार नाही. फक्त आज डाळ खिचडी सकाळच्या 2-3 चपात्या आहेत ऑप्शन पोरांना जर पाहिजे असेल तर सांडग्याची आमटी पण केलेली आहे मी. जर कोणाला जर खायचं असेल तर खातील. तर फक्त आज जेवणाचं मेनू भाताची खिचडी आहे. तर खरंच घर खूप स्वच्छ दिसा लागलंय. पण खरंच खूप कष्ट गेलं ह्या पूर्ण दिवस गेला. पूर्ण दिवस छान भांडी चमका लागलेत. आणि माझं आवडतं ठिकाण जर किचन मध्ये जर म्हटलं ना तर हा सेल खूप आवडतो मला. खूप म्हणजे खूपच आवडतो. नेहमी मी ह्याला बघूनच काम करते. छान वाटतं. ह्याचे पॉट आहे ना ह्याला बघूनच मला खूप छान दिवस जातो. माझा आवडता पॉट आहे. तर सौम्य जाणार आहे आता बर्थडेला तिच्या मैत्रिणीच्या. तर मला म्हटले होते ना सकाळी ती जाणार आहे. तर गावात ह्यांच्याबरोबर गिफ्ट आणायला गेली. सई पण जाते म्हणते आईचं चाललंय कीर्तन बघायचं. तर चला सौम्य इकडे बघ. सौम्य चालले तिच्या फ्रेंडच्या बर्थडेला. तर तिला ती गिफ्ट काय घेऊन आले दाखव बघू. रंगपेटी आणली सौम्यानं तिच्या मैत्रिणीला. तर सौम्याला कंपनी द्यायला चालली सई. तर ना तिचं तिच्या मैत्रिणीचं घर आहे ना खूप लांब आहे. तर परीला अनकम्फर्टेबल वाटू नये म्हणून तिच्यासोबत मी सईला पाठवायला लागले. कारण की तिचा बर्थडे 8:30 वाजता आहे. खूप उशीर आहे. तर हा हे पण मळ्याला जाणार आहे. ट्रॅक्टर येणार आहे मळ्यात म्हणून परीच्या सोबत ना सईला पाठवते मी आता.